काय पाहिजे तुला? चावतो चावतो मला, तू चावतो मला भूक लावते ते माकड बबली. हा हायवे सरळ मुंबईला जातो या साईडला, आणि इकडनं गेलो की पुण्याला जातो. आणि तो जो पूर्ण पट्टा दिसतोय तो पूर्ण ट्रेनचा पट्टा दिसतोय. बाकीचे सगळे डोंगर डोंगर आहेत, आणि नेचर तर मला पहिल्यापासूनच आवडतो. तर मित्रांनो, स्वप्निल ब्लॉग्सच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. स्वप्निल ब्लॉग्सच्या ब्लॉग, स्वप्निल ब्लॉग्सच्या ब्लॉग मध्ये कट करून टाका. कुठले आहे ते डॉग? हा बसतात पॉमेरियन. ए काढना तेच का ते भुकतले. अरे तेच ते हे व्हिडिओ चालू आहे. आता शांत आहे ते, नंतर कसं निघूयात. हे अशा प्रकारे आपले दात पे वाढलेले आहेत. खाव पण हे बॅग धर माग आरामशीर बसते. चल तसं पण फ्रंटला बसल्यानंतर ब्लॉग बनवायला पण मजा येते. इकडे सोहम भाऊचा सेटअप तयार झालाय. कुत्र्यांना नाही ते कुत्रे. ओके गाईज, सो सोहमने आपल्या ब्लॉगिंग चालू केलेली आहे. आई नाही रे बाबा, एकूणच सेटअप आहे. आपल्या सोबत आता नवीन ब्लॉगर्स पण उभा राहायला लागले. बाय द वे, धनश्री फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये येते, आणि हिचे नाव काय रे? पूजा. सो पूजा सेकंड टाइम भेटते, फर्स्ट टाइम भेटली होती आपल्या अल्बम रिलीजच्या टायमिंगला, राईट? त्यावेळेस आपण गोप्रो नव्हतं घेऊन आलो. तर बाय द वे, आमचा रॅन्डम प्लॅन झालेला आहे. शांत बसा रे, व्हायचं रे आमच्या ब्लॉगचं. मराठीत चालू केलं का नाही? आम्ही मराठीत चालू केलं होतं, त्याच्यानंतर आजच बनवतोय ना. माझ्या मराठी मला एवढं जास्त कम्फर्टेबल बोलायला वाटतं, बट जास्त इमोशन जास्त कम्फर्टेबल तू मराठीत आहे. एक गोष्ट जास्त भावून जातो तरी पण इमोशन. हिंदी मध्ये कसं तू बोलायचा प्रयत्न करतो, तसं नाही मराठी मध्ये तुझे इमोशन बाहेर पडतात. हिंदी मध्ये कसं सगळ्यांना कळतंय. तू कम्फर्टेबल आहे रे? मी कम्फर्टेबल आहे. आता आपल्याला ट्रेकिंगला जायचं. हा ट्रेकिंगला जायचं. बाय द वे गाईज, आपलं आता ऑफिस चालू झालं, त्याच्यामुळे आपण ब्लॉग्स थोडेसे कमी केलेच बनवायचे. बट रॅन्डम प्लॅन जसे ऑफिसमुळे ना. अरे पहिलं काम मी माझ्या मनावरती करायचो. आपलं कसं शूट वगैरे होतं तर त्याच्यामध्ये अरेंजमेंट करून जायचे, ब्लॉग्स वगैरे बनवायचो कधी पण कसे पण. अरे आपल्याला सॅटरडे संडे वराडेश्वर मंदिराकडे सगळ्यात मोठा गणपती वराडेश्वर मंदिर. आय थिंक एवढ्या हाईटीचा गणपती असला ना. चोर 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 काय सीन आहे? लवंगी मिरची चल ना. चार्जिंग पॉइंट भेटला. ह्याला का नाही धुतलं पण तू? अरे आंघोळ करायची घालायची, धुवायला पाहिजे ना. चल जायचं. खालचं लोकेशन बघ ना किती भारी दिसते. टर्न बघ ना, टर्न रेल्वेवाला. अशी गट्टीच की वाजवली ना की अशी सरकत जायल की बघ तू खाली. कभी खुशी कभी गम तेच का? ते नाही, ते वेगळे काय. बबल गम. बबल गम. या पप्पीचं नाव आजपासून आम्ही बबल ठेवलेलं आहे. हॅलो. हॅलो. इथं आम्हाला काय ब्लॉग बनवायचे? चाय पिलो. मला वाटलं वरती जायचं. तू इथले तिकडं आता काय माहिती, उद्या परवा काय गोंधळ होते. जाऊ व्हिडिओ नाही फ्रेम मध्ये तू नाही पाहिजे मला फ्रेम मधन फ्रेम मधून आउट करायला. अरे यार असं नाही दिसत आहे. थांब मी आहे ना.
आम्हाला आम्हाला यांचा व्हिडिओ घ्यायचाच नाही, त्याच्यामुळे आता आम्ही ब्लॉग ह्याच्या मागणंच बघू लागलो. तेच कळलं ना मला, म्हणून त्याच्यामुळे तर मी या साईडला. बाय द वे गाइस, हा हायवे सरळ मुंबईला जातो या साईडला, आणि इकडनं गेलो की पुण्याला जातो. आणि तो जो पूर्ण पट्टा दिसतोय तो पूर्ण ट्रेनचा पट्टा दिसतोय, बाकीचे सगळे डोंगर डोंगर आहेत. आणि नेचर तर मला पहिल्यापासूनच आवडतो. बाय द वे मराठीमधनं ब्लॉग बनवतोय आज सोहमच्या सांगण्यावरून. मागच्या वेळेस आम्ही गेलो हिंदी अच्छा नाही आहेस का, आपली पोळी एंग टोळी. बरं ठीक आहे, आपण उद्या भेटू. आणि आपल्या श्रीचा हा क्यूट 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 सा पप्पी बबल. काय काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला? चावतो चावतो मला, तू चावतो मला, भूक लागला खरंच. चावते ते माकड त्याला भूक लागली खरंच जास्त. तू मोठा मोठा झाला ना मग तुला सांगतो. हा कुठला ब्रीड आहे? बीगल. आपण मस्त आहे का क्यूट आहे? ह्याची हाईट एवढीच राहते. लहान मुलाला हो बिगल अग्रेसिव्ह असतात कधी कधी. आपला नवीन ट्रेनर आपल्या सोबत आलेला आहे. जो ऍक्च्युली मी याच्याकडून जिम मध्ये ट्रेनिंग करून घेणार होता, पण नको वाटतात नको. हे काय प्राणी संग्रहालय आज आपण प्राणी. आज मी या सगळ्यांना घेऊन चाललोय त्या साईडला, तिकडं तिकडे समोर एक गणपतीची मूर्ती तिकडं. तर हे म्हणतात की नाही जायचे, मेजॉरिटी ऑफ द पीपल म्हणतात की जायचे. आणि याला भूक लागली तर आम्हाला खाऊन टाकणार आहे. बबल गम बबल बाय. हे तू त्याच्यापासून राम रे, ते तुला चाबल. हे तुम्हाला चाबल काय, तुम्हाला चाबल, तुम्हाला चाबणार हा बबल. हे बबली तुझ्यावरचं अटेन्शन सगळं त्या पपीला मिळते असं म्हणून तू शांत बसली आहेस का? श्रीकाकांचं सेलिब्रिटी पेट पण इथे आलेलं आहे. आपण श्रीकाकांनाच विचारूया, श्रीकाका कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या पेटला एवढं फेम भेटतोय ते? लय भारी वाटतंय, पण काय ते कोणाकडे बघून मला तरी वाटायला लागलं. तू ब्लर कर, ए बोला रे तुम्ही. बॉईज टाकट मिशन एमबीबीएस युवागिरी युवागिरी ठाकरे मध्ये बनवत. हा नाही ठाकरेला मी होतो. एवढे सगळे मूवीज करून सुद्धा या मॅडमला फ्रेमचं काय असं काय म्हणतो आपण फिक्शन हे जात नाही, तिला अजूनही फ्रेम पाहिजे. बाय द वे ज्युनियर आर्टिस्टचं काम करून करून जर तुम्ही 2-3 वर्ष आधी बघितलं असतं ना, थकली आहे ती पाहिजे पूर्ण थकली. ती थकली पण आणि सुकली पण. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ब्लॉगचा एंड करूया. आपण स्वप्नेलला जाऊ दे आजपासून. हा ग्रो गोप्रो आपल्या आपला आपण खिशात टाकून घेऊन जायचं आहे, स्वप्नेलला तसं घरी पाठवायचं आहे. आणि इथून पुढे तुम्हाला आता हे ब्लॉग्स दिसतील सोहम देवगिरी चॅनलवरती एच डीमध्ये. आपण अपग्रेड करत आहोत सोहम देवगिरी चॅनलवरती, आपण एकदम क्वालिटी अप्रूव्ह करत आहोत. येस मी सुंदर गावडा समजा ऍक्सिडेंट झाला तर ओळख पटण्यासाठी कंपनीला फोटो अपडेट करावे लागते. पण आमच्यासोबत तू नाही मरणार का? ऍक्सिडेंट होतो हे दिसताच गाडीच्या बाहेर पहिली वेळी वीज बाहेर आपल्या कवडा लागलाय. ठीक आहे चला गाईज, आता गाणी ऐकतो घरी निघतो आम्ही. ओके ठीक आहे चला, संध्याकाळ झाली आहे आता. आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि आपला क्यूटसा पप्पी आपल्याकडे इथं बसला झोपला ऍक्च्युली. आणि चलो बाय बाय, गुड नाईट.